खरं म्हणजे गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी पाहतो आहे आदिवासी भागातील जनता, गेल्या 5 वर्षापूर्वी त्यांनी जे मतदान केलं सातत्यानं मला जाणवलं की त्यांना पश्चाताप झाला आहे, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. ज्याच्या पाठीमागं ते उभे राहिले, ज्यांना निवडून दिलं, त्यांनी त्यांची निराशा केली साफ. उदाहरणार्थ त्यांनी दत्तक घेतलेलं आदिवासी भागातलं गाव कोपरा मांडवा, दत्तक घेतलं म्हणजे काय केलं? काहीच केलं नाही. त्या गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इतकी भयान आहे, महिलांना डोक्यावर हंडे घेऊन 2-2 किलोमीटर जावं लागतं. त्या गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळं माझ्या संस्थेनं 2 महिन्यापासून तिथं पाण्याचे टँकर चालू आहे आणि मिरवतात हे की संसद आदर्श ग्राम, संसद आदर्श ग्राम. ही परिस्थिती एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आदिवासी भागात ते फिरकलेच नाही, 5 वर्षात कुठल्याच गावात गेल्या नाही. परिणामी मी ह्या पट्ट्यातल्या जवळजवळ सगळ्या गावांमध्ये 25-15चा निधी असेल, बाबासाहेब आंबेडकर दलित योजना असेल, DPDC असेल, या सगळ्या माध्यमातून मी निधीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो आहे. कधी साखो पूल, कुठं रस्ता, कुठं पूल, हे जवळजवळ सगळ्या गावांमध्ये ही कामं केलेली आहेत. आणि मी खासदार असताना 2014 दरम्यानची गोष्ट आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्रासाठी बंद झाली होती की त्यांचं टार्गेट संपलं होतं. मग मी सरकारबरोबर बसून निदान पेसा क्षेत्रातल्या गावांना ही अट शिथिल करा आणि ते रस्ते घ्या, त्याप्रमाणे ती माझी अट मान्य केली. आणि आंबेगाव आणि जुन्नर हे दोन्ही पेसा क्षेत्रातली गावं असल्यामुळं तिथं 20-22 कोटी रुपयाचा निधी फक्त प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून टाकण्यासाठी मदत केली. दादा, खरं तर आदिवासी समाजामध्ये भाजप विरोधी नेगेटिव्ह सेट केलं जातं, आज तुम्ही त्यांना संबोधित करताना काही आव्हानं केली? खरं म्हणजे भाजप आदिवासींच्या विरोधात कधी नव्हता, कधी असणार नाही. काँग्रेस हे देशाला मध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं कायमच काम करतं, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत असतं. काँग्रेस आणि त्यांची इंडिया आघाडी यांनी आता अजेंडा असा केला आहे की संविधान बदलणार, नरेंद्र मोदी 405 जागा आल्यानंतर संविधान बदलणार. मला सांगा, नरेंद्र मोदीजींना हे जर करायचं असतं तर ह्या पंचवार्षिकमध्ये 405 जागा होत्याच की, त्यांच्या NDA आघाडीतल्या 370 आणि जवळजवळ 30-40 बाहेरून पाठिंबा असे 400 जागा होत्याच. त्यांना जर संविधान बदलायचं असतं तर ते केव्हाही करू शकले असते. मग आता का? मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं, जब तक ये चांद सूर्य रहेगा वह ये होणार नाही, चेंज संघटनेमध्ये संविधानामध्ये बदल होणार नाही. तो कुठला बदल? संविधानामध्ये तशीचे 101 संशोधनं झालेत, अमेंडमेंट झाल्यात, पण जातीच्या आपल्या ह्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये SC ST आरक्षणामध्ये तसं कुठलंही पाऊल उचलणार नाही असा शब्द दिलेला आहे. परंतु ही लोकं माथी फडकवणं, भडकवणं हे काम अतिशय चपलाकीनं करत राहतात. आदिवासींना आतापर्यंत धक्का लागला आहे, कधी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली सरकारनं? उलट आदिवासी विकास निधीमध्ये पूर्वी जो निधी 21-22 हजार कोटी होता तो आता 84 हजार कोटी आहे, 86 हजार कोटी. म्हणजे विचार करा, मोदी सरकारनं 10 वर्षामध्ये किती कामं केली आहेत. ह्या शाळा जे कल्याण काय आदिवासी कल्याण सैनिकी शाळा वगैरे असतील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालं, 40 हजार आदिवासी शिक्षक त्या ठिकाणी आता कामाला लागत आहेत. 8-750 शाळांची बांधणी उभी राहते, 5-6 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी शाळा शिक्षण घेणार आहे. ही किती मोठी अचीवमेंट आहे, हे आदिवासींपर्यंत पोचू देत नाही. अमितभाई शहानं कर्नाटकामध्ये जे चालू आहे मुस्लिम समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण, हे घटनेच्या विरोधात आहे. म्हणून ते जातीच्या आधारावरचं आरक्षण बंद करू, पास होऊ देणार नाही असे मोदीजींनी किंवा अमित शहानं घोषणा केली. त्याची डमी बनवलं, एडिट केला व्हिडिओ आणि त्याचं SC ST नावानं खपवलं. SC ST संदर्भात ते काही बोललेच नव्हते. अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार जे करतायत ते थांबले पाहिजे. जो आदिवासी भागामध्ये मागच्या निवडणुकीच्या वेळेस आरक्षणावरून एक गैरसमज निर्माण झाला होता की आदिवासी आरक्षणावरती गणतंत्र येणार, त्याच्यामध्ये धर्म समाज सामील केला जाणार, तर तो गैरसमज आता दूर झाला आहे का?
मी माझ्या परीनं प्रयत्न केलेत, समाजाला कळून चुकलं आहे की असं काही नाही आहे. गेल्या वेळेला काही खासदारांनी आदिवासी धनगर समाजाला आरक्षण मिळावं त्याच्यासाठी फलक लावले होते आणि झेंडे हातात घेऊन उभे होते. त्यामध्ये साहजिक आमच्या सगळ्या पक्षाचे शिवसेनेचे सगळे होते, म्हणून मी सुद्धा उभा होतो. त्याचे फोटो काढून इथं अमोल कोल्हे आणि त्यांच्या टीमनं सगळ्या आदिवासी भागाच्या घरोघरी पोचवलं, लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून दिला. मला एक सांगा, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुप्रिया सुळे त्यांनी तर 3 भाषणं केली लोकसभेमध्ये. अमोल कोल्हे आणि ते आणि त्यांचे नेते दिवसाढवळ्या त्या आंदोलनाच्या पाठीमागं कायम आहेत, धनगर समाजाच्या पाठीमागं. मग त्यावेळेला आदिवासी समाज का गप्प बसला, त्याच्याबद्दल का त्यांनी ब्रण नाही काढला? कारण त्यांना भडकून देण्यात आलं होतं माझ्या विरोधामध्ये. माझी ही निवडणूक मला गेल्या वेळेची हरवण्यासाठी निवडून देण्यात आलं होतं. काल परवा ते म्हणाले की नरेंद्र मोदीवर टीका करताना कोल्हे असं म्हणाले की बाबा इथं आले, महाराष्ट्रात इतक्या वेळा आले, शिव जन्मभूमीला दर्शन नाही दिलं. किती लोकांनी, म्हणजे कितीतरी पंतप्रधान झाले या देशामध्ये, कुठल्या पंतप्रधानांनी शिवजन्मभूमीला येऊन दर्शन घेतलं? त्यांच्या नेत्यांनी किती वेळा 50-60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये किती वेळा शिवनेरीला आले? हे उगस मोदीजी आलेत 2004 ते येऊन गेलेत, ही त्याची वस्तुस्थिती. देवराम लांडे आज तुम्ही प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत, एका बाजूला श्रद्धा, एका बाजूला अतुल शेट आहे, तुमच्या भगिनी आशाताई सोबत आहे, आता कसं वाटतंय? हे बघा, हाय सगळे आम्ही महायुतीतले घटक आहेत. देवराम लांडे काय आम्हाला परका नाही, तो आमच्यातलाच आहे, म्हणजे महायुतीमधलाच आमचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे. आणि त्यानं ठरवलं की ह्या वेळेला, गेल्या वेळेला त्या समाजाची फसवणूक झालेली आहे, यावेळेला दादांच्या पाठीमागं उभं राहायचा हा ठाम निर्णय देवराम यांनी घेतलेला आहे. दादा आहेत, अतुल आहेत, आशाताई, सगळेजण आम्ही, संजयराव काळे, सगळे आम्ही एकजुटीनं कामाला लागलेलो आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे वारंवार आता वेगवेगळे आरोप करतायत, मला चॅलेंज करतायत, ह्याचं एकच संकेत दिसतात की ती निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे. असा माणूस सैरवैर का होतो? आपला पराभव समोर स्पष्ट दिसायला लागला की मग चिडचिडेपणा म्हणून काहीतरी आरोप करायचे. तशा प्रकारचे खालच्या पातळीवरचे घाणेरडे आरोप करणं आणि मला चर्चेत गुंतून ठेवणं, हा नेरेटिव्ह सेट करायचा, मला उचकून देण्यासाठी प्रयत्न करायचे. पण आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे, त्यांनी काही आरोप करो त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. जे आरोप करायचे होते ते गेले 5 वर्ष का नाही केले, वर्षभरापूर्वी का नाही केले, तर त्यांना हे माहिती आहे की आपल्या आरोपात तथ्याने अर्ध सत्य बोलायचं, लोकांची दिशाभूल करायची आणि जनतेपुढे दाखवायचं की हा माणूस उत्तरच देत नाही, बोलायचंच नाही काही. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात, म्हणजे जुन्नर तालुक्यात तुम्ही आहात, त्यांचं होम पीच आहे. तुमच्या समेत विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत, माजी आमदार शरद दादा आहेत, भावी आमदार आशाताई, ज्या 3 निवडणुका लढलेल्या आहेत. काय वाटते जुन्नर तालुक्याचं लीड तुम्हाला कसं राहील? कारण अमोल कोल्हे स्थानिक आहेत जुन्नर तालुक्यात. हा प्रश्न तुम्ही स्थानिकांनाच विचारा, दोघं जण आहेत, बोला. नाही, मी स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, जसे अमोल कोल्हे भूमिपुत्र आहे तसे मीही भूमिपुत्र आहे, शरददादा भूमिपुत्र आहे, आशाताई भूमिपुत्र आहे, देवराम लांडे भूमिपुत्र आहे, संजय काळे भूमिपुत्र आहे. पण आमचं भूमिपुत्रांचं मत काय हे जाणून घ्या ना तुम्ही. नुसतं भूमिपुत्र म्हणायचं आणि भूमिपुत्राच्याच लोकांकडे दुर्लक्ष करायचं हे काही योग्य नाही. आता आपण या ज्या दुराफेंच्या घरात बसलो आहे, आता दुर्लक्षांचं आपल्या घरातलं माणूस आहे तो म्हणायचा आणि त्यांनी घरला घर खूप दुर्लक्ष करायचं, तसं तसं म्हणून घरचा माणूस म्हणून चालणार नाही. म्हणून आम्ही घरचे माणसं म्हणून, जुन्नरचे स्थानिक लोक म्हणून, आम्ही उलट शिरूर लोकसभेला हे सांगतोय की तो आमचा घरचा जरी माणूस असला तरी तो काही कामाचा नाही. शेवटी कामाचा माणूस निवडून द्यायचा का बिनकामाचा निवडून द्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. ती आम्ही एकमेकाच्या राजकीय परिस्थिती जुन्नरमध्ये जरी असलो तरी समाजाचं प्रतिनिधित्व काही काळ आम्ही केलेलं आहे, विविध संस्थांमध्ये केलं आहे. आम्ही काय एकत्र येतो आहे? आम्ही एकत्र याच्यासाठी येतो आहे की एक चांगला कामाचा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे, ज्यांनी सिद्ध केलेला आहे आणि जो निश्चित प्रकारे भविष्यात
जरी ते पदावर नसते तरी त्यांनी भरपूर कामं केली आणि पदावर आल्यानंतर केंद्रात तर मोदी साहेबांचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टी NDA सरकार येणार आहे, या महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार आहे. ह्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ही सगळी कामाची माणसं, ताकदीची माणसं आहेत. ह्या तालुक्यात अनेक विकास कामं आणली. एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडी असताना मी सत्तेत होतो, शरददादा सत्तेत होते, अमोल कुल्ले सत्तेत होते, शिवाजीराव आढळराव पाटील पण सत्तेत होते, पण आमच्या तालुक्यातल्या लोकांनी जे शिवाजीदादांना पत्र दिले, काही का असताना जे पत्र प्राप्त केले झाले त्याचे 50% तरी शिवाजीदादा आढळराव पाटीलने काम केलं, पण जे पत्र अमोल कुल्लेंकडे दिले तेव्हा त्यांची वागणूक ते जनतेच्या प्रती कशी होती, त्यांचे PA उद्धटपणे कसे बोलायचे, ते काम तर झालंच नाही, पण जो माणूस खासदार नाही त्या माणसाने मात्र ते कामं आणली, असे अनेक उदाहरणं आहेत. म्हणून कामाचा माणूस म्हणून शिवाजीदादा आहे. जुन्नरकरांचं ठरलंय की यंदा शिवाजीदादालाच खासदार करायचं. दादा, मागचे 4-5 दिवस शरददादा सोनवणे प्रचार यंत्रणेपासून बाहेर पडलेले होते, एक्झिट झालेले होते, वस्तुस्थिती काय, काय रुसले होते का? शरददादा मुंबईमध्ये एका कामासाठी मला सांगून, मला विचारून माझी परवानगी घेऊन मुंबईला गेले. आपल्या सगळ्यांना माहिती, काहीतरी मुंबईतले काम होतं आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा प्रवाहात सामील झालेले आहेत, त्यामुळं कोणी काही गैरसमज करून घेऊ नये. शरददादा शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहणार आहे आणि मला विजय करून दाखवण्याचा त्यांना चंग बांधलेला आहे, वाटल्यास तुम्ही त्यांना विचारून घ्या. आणि दादाशी आम्ही रोज 3 टाईम संपर्क होतो, दादा जरी नसले तरी त्यांचे कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी होते. आमचा डिंगोर उदापूर गटाचा दौरा झाला तेव्हा विकास राऊत असेल, विश्वास नारायण आंबले असतील, ही सगळे मोठ्या संख्येने होते आणि त्यांनी पण आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा, हे करा, ते करा, म्हणून ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी जे जे सांगितले ते आम्ही करतोय. तुम्ही मताधिक्य सांगितलेलं ते त्यांनी, तुमचं 75, त्यांचे मागचे 60,000, त्यांचे 50,000, एकूण सगळे 3 उमेदवारांनी 2,00,000 मताधिक्य घेतलेले होते. जुन्नर तालुक्यात शरददादा काय मताधिक्य शिवाजीदादांसाठी असेल? मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की शिवाजी आढळराव पाटलांचं नेतृत्व मी गेले 15 वर्ष जसं तालुका झाले तसं आम्ही खासदार म्हणून त्यांच्यावर काम करतोच आहे. म्हणजे मी असं काही नव्याने काम करतो अशा काही पाहणार नाही. चिन्ह फक्त बदलले, महायुतीचं चिन्ह आलंय, ते चिन्हसुद्धा आम्ही स्वीकारलेलं आहे. शिवसैनिकांमध्ये जे सुरुवातीच्या काळामध्ये काही समज गैरसमज होते ते त्यांना सगळ्यांना भेटून एक राऊंड मारून विनंती करून झालेली की त्यांनी सुद्धा मान्य केलं की आपल्याला शिवाजी आढळराव पाटलांची निवडणूक साहेबांना बघून चिन्ह जरी आपण 15-20 वर्ष जरी धनुष्यबाण दाबत असलो तरी यावेळेला महायुती झाली आणि हे पहिल्यांदा घडले या राजकारणाच्या पाटलावर. अशा परिस्थितीमध्ये आज विद्यमान आमदार अतुलजी बेंके असतील, मी स्वतः असेल किंवा आशाताई असतील, ही आम्ही जी सगळी प्रमुख मंडळी आहोत, ह्यात आम्ही एकत्र यासाठी झालो की आम्हाला आमच्या पक्षाचा संदेश आहे, निरोप आहे, आदेश आहे आणि त्या आदेशाला मानणारी आम्ही मंडळी आहोत. खरोखरच शिवाजी आढळराव पाटला जेव्हा तरी मी सांगेल, मी वारंवार सांगत आलेलो आहे, शिवाजी आढळराव पाटील हे कामाचे खासदार आहेत, काम करतात, कामासाठी थांबतात. कुठलाही फोन कुठल्याही वेळेला, म्हणजे जेवत असताना सुद्धा फोन घ्यायची त्याची सवय. म्हणजे मला त्यांचा विषय वाटतं कधी कधी मी त्यांना तक्रार करतो की दादा हो जेवताय तुम्ही, ते 10 मिनिटं तर घरात बीज फक्त पडणार आहे मग नंतर फोन घ्या, पण तरी सुद्धा नाही काय काम आहे त्याला पाहू द्या. आणि अशा पद्धतीने एक छोट्याशा छोट्या माणसाला सुद्धा संवेदनशील आपल्या नजरेने पाहणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील आहे. त्यामुळे आता उशीर राहिला लेटचा भूमिपुत्र म्हणून सगळ्यात जास्त 7 तालुक्यामध्ये फाईट ही आमच्या तालुक्यामध्ये राहणार आहे. तुम्हाला पण माहीत आहे मागच्या वेळेला जवळजवळ 42,000+ मताध्यक्ष त्यांना मिळालं होतं, पण आम्हाला असं वाटतं आजच्या मित्राला जर उद्याची निवडणूक झाली तर आम्ही 100% त्या ठिकाणी ते आणि आम्ही बरोबरी सुटू. अजून आमच्या हाताला 8 दिवस आहे, आम्ही मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत. मायक्रो प्लॅनिंगसाठी आम्ही शिवाजी आढळराव पाटलांची वेगळी वेळ मागतो आहे. ती वेळ आम्ही त्यांच्या या संपूर्ण बिझी शेड्यूलमध्ये मी त्याला आत्ता जेवताना बोललो की त्याला थोडा वेळ हवा आहे. ती मायक्रो प्लॅनिंग एकदा आम्ही केली, मी आशाताईंनी आणि अतुलजींनी, तर आम्हाला असं वाटतं की मताध्यक्ष घ्यायला काही आणि आकड्यामध्ये मी बोलणार नाही. आपल्याला शेवटी काय असतं, एक मताचा विजय असतो, एक मताची हार ती एक मताची हार असते. त्यामुळे मताध्यक्ष सांगण्यापेक्षा 100% आज आम्ही टाय पोझिशनला आहोत आणि भविष्याच्या 8 दिवसामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही काम करतो म्हटल्यानंतर आणि प्रश्न आहे जुन्नर पुरताच विचारला आहे, त्यामुळे मी जुन्नरचा उत्तर देतोय. जुन्नरमध्येच तर ते उमेदवार आहेत, भूमिपुत्रावर विषय काढला म्हणून भूमिपुत्राचंच उत्तर आम्ही करतोय. याच मतदारसंघामधले आम्ही सगळे भूमिपुत्र आहोत,
इथे काम करत असताना मात्र आम्ही निश्चितच मायक्रो प्लॅनिंगनी आलो पुढे जाऊ. जी परिस्थिती आधीची होती त्या परिस्थितीचं उत्तर तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये कळेल. आणि निश्चितपणे आम्ही सगळे मंडळी आता एकजुट काम करतोय. आणि कोणीही माझ्याही कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडे गैरसमज करून घेऊ नका. मी कुठेही गेलेलो नाही, मी महायुती सोडून जाणार नाही. शिवाजी आढळराव पाटलांची जी आम्ही जी भूमिका खांद्यावर घेतलेली आहे ती निश्चितपर्यंत शेवटच्या असलेल्या मताच्या हा माणसापद्धती आम्ही पोहोचवून तो मतदान मतदान करून घेऊ एवढंच अपील करतो मी सर्वांना की आपण सर्वांनी याच्यामध्ये ताकदीने सर्वांनी सहभाग घेऊन उतरावं. काही काही लोक समज गैरसमज बसवतात, त्या तुमचा फोटो नाही असंच नाही तसं. मला सांगा काय तथ्य काय सगळ्या गोष्टीमध्ये, फोटो असला काय नसला काय, आपली भूमिका ठरलेली आहे. महायुतीमध्ये आपण काम करतो आपण सर्वांनी. शेवटी प्रिंटिंग मिस्टेक असते, अडचणी असतात, सर्वच काय उमेदवार करत नसतात, काम करणारी माणसं शेवटी या थोडंफार इकडे तिकडे चुका होत असतात. मी पहिल्यांदा हे सांगतोय कारण का आता खूप मधल्या काळामध्ये 3 दिवस ट्रोल चाललं होतं आपल्या सोशल मीडियावर. कृपा करून या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी थांबवाव्या आणि निर्मळ मनाने मोठ्या ताकदीने कामाला लागावं. अजून जाहीर प्रचाराच्या आता 9-10 दिवस शिल्लक राहिलेले आहे. महाआघाडीच्या काही सभा सुरू झालेल्या आहेत. पवारसाहेबांची सभा झाली, खूप मोठी गर्दी पाहायला मिळाली. तुमचं काय प्लॅनिंग असेल? आमच्यासुद्धा नेत्यांच्या सभा मतदारसंघामध्ये नियोजित केलेल्या आहे. 7 तारखेला बारामतीचं मतदान संपल्यानंतर आजी दादा स्वतः उरळी कांचनला एक पहिली सभा घेणार आहे संध्याकाळी 6 वाजता. 8 वाजता लोणी काळभोरला आहे. 8 तारखेला ते आंबेगाव आणि जुन्नर या 2 ठिकाणी आहे. आंबेगावमध्ये 2 सभा होतील, 1 घोडेगावला, 1 लोणी आणि 3री सभा राजुरी किंवा ओतूर, जसं अतुल सेठ सांगतील त्याप्रमाणे ओतूरला सभा होईल. आणि ज्या सभा घेऊ त्या ताकदीच्याच सभा असतील. 9 तारखेला त्यांच्या सभा आमच्याकडं मला वाटतं भोसरी का शिरूर ह्या मतदारसंघात आहे. 4 दिवस कंटिन्युअसली ते फक्त आणि फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असणार आहे. तुमची मनसेची युती आहे, राज साहेबांची सभा वगैरे आम्ही मागितली आहे त्यांचं शेड्यूल बघून. शेवटी जुन्नरमध्ये त्यांची एक सभा मागितली. तुमची महायुती आहे, तुमच्या हातामध्ये घड्याळ आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची एखादी सभा होईल? त्यांची 10 तारखेला सभा कन्फर्म झालेली आहे. ती आता राजगुरुनगरला घ्यायची की अन्य कुठं घ्यायची ते आम्ही ठरवू. सभा देवेंद्रजी पण आहेत. देवेंद्रजी 6 तारखेला देवेंद्रजी हडपसरमध्ये आहे, त्यांची सभा आहे. गडकरीसाहेब गडकरी वाघोलीला आहे आणि वाघोली आणि चाकण दोन्ही ठिकाणी जिथे ट्रॅफिकचे इश्यू आहेत तिथं आहेत. आणि देवेंद्रजी 9 तारखेला भोसरीमध्ये संध्याकाळी 9 वाजता आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.